चेहऱ्यावर पुरळ येणं ही समस्या सामान्य आहे. त्यामागे अनेक कारण असल्याचं आपण अनेकदा ऐकतो, पण याबरोबरच अनेकांना फक्त कपाळावर पुरळ येण्याची समस्या असते. कपाळावर बारीक पुरळ आल्याने चेहऱ्याचे सौंदर्य तर बिघडतेच, पण हे पुरळ बराच काळ तसेच राहत असल्याने त्याचे काय करावे असा प्रश्नही आपल्यापैकी अनेकांना पडतो. कधी पोट साफ नसल्याने, कधी डोक्यात कोंडा असल्याने, तर कधी त्वचा तेलकट असल्याने कपाळावर हे पुरळ दिसतात. कधी हे ब्लॅक हेडच्या स्वरूपात असतात, तर कधी व्हाईट हेडच्या स्वरूपात. या पुरळांमुळे चेहऱ्याला मेकअपही नीट करता येत नाही आणि आपण अस्वच्छ दिसायला लागतो. आता हे फोड घालवण्यासाठी घरच्या घरी करता येतील असे कोणते उपाय आहेत ते आज आपण पाहणार आहोत. यामध्ये पहिलं जो उपाय आहे ते म्हणजे कोरफड तेल. कोरफडीला सौंदर्याच्या बाबतीत विशेष महत्त्व आहे. त्वचा, केस यांच्या बऱ्याच समस्यांवर कोरफडीचा गर अतिशय रामबाण उपाय ठरतो. त्याचप्रमाणे कपाळावर येणाऱ्या फोडांसाठीही कोरफड उपयुक्त ठरते. कपाळावर आलेल्या फोडांवर काही दिवस नियमितपणे कोरफडीचे तेल लावल्यास हे फोड कमी होण्यास मदत होते. त्यानंतर लिंबाचा रस. लिंबू हा आपल्या घरात सहज उपलब्ध असणारा पदार्थ आहे. लिंबामध्ये सायट्रिक ॲसिड आणि सी व्हिटॅमिन असते. याचा कपाळावरील फोड कमी होण्यासाठी चांगला उपयोग होऊ शकतो. लिंबाचा रस या फोडांवर लावल्यानंतर काही वेळ थोडी आग होण्याची शक्यता असते, मात्र 5 मिनिटांनी कपाळ धुवून टाकावे. यामुळे फोडांची संख्या कमी होण्यास नक्कीच मदत होईल. त्यानंतर घरगुती पॅक आपण यासाठी करू शकतो. लसणाचे पीठ, बदामाची पावडर सारख्या प्रमाणात घेऊन त्यामध्ये चिमूटभर हळद आणि पाणी घालून पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि हा पॅक कपाळावर सगळीकडे एकसारखा लावायचा आहे. साधारणतः 20 मिनिटापर्यंत हा पॅक आपल्याला चेहऱ्यावरती ठेवायचा आहे आणि त्यानंतर साध्या पाण्याने चेहरा धुवून टाकायचा आहे. याने देखील तुमचे पुरळ कमी होण्यास नक्कीच मदत होणार आहे. आणि त्यानंतर आहे स्क्रबिंग. चेहऱ्यावर स्क्रबिंग करणे हा कपाळ आणि चेहऱ्यावरचे पुरळ कमी करण्याचा आणखी एक सोपा उपाय आहे. यामध्ये आपण घरात सहज उपलब्ध असणारे कॉफी आणि मधाचे स्क्रब, त्याचप्रमाणे मसूर पावडर आणि दूध यांचे नैसर्गिक स्क्रब यांचा वापर करू शकतो. आठवड्यातून एकदा चेहरा एक्सफोलिएट केलास त्याचा चांगला फायदा होतो. मध आणि कॉफी मिक्स करून त्याचं स्क्रबिंग केलं तर त्याचा देखील खूप छान फायदा होतो. तर नक्की करून पहा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत आणि नवीन माहितीसोबत. तोपर्यंत नमस्कार.